मार्च महिन्यात आम्ही रिन्यूला लायसन्स पाठवलेले कागदपत्र कागदपत्र वगैरे सगळं संपूर्ण पाठवलेले आहेत, पण काही त्रुटी त्यांनी काढल्या काय व्यवसाय कर वगैरे, तर व्यवसाय कर भरण्याबाबत आम्ही आज घोषणापत्र साहेबांना सादर करतोय किंवा आम्ही जेव्हा शासनाकडून आम्हाला व्यवसाय कर तिकडून येईल व आर्थिकाकडून व्यवसाय आर्थिकाकडून तेव्हा आम्ही भरू असा आम्ही घोषणापत्र देतोय त्यांना, त्यामुळे आमचे लायसन्स रिन्यू झाल्यामुळे आम्ही लोकांना त्या आमचे ट्रेजरी भरणं सुद्धा बंद झालेलं आहे, आमच्या ट्रेजरी भरणं सुद्धा बंद झालेलं आहे, त्यामुळे विलंब होतो आहे, आमच्या लायसन्स रिन्यू करून न आल्यामुळे आमच्या टाइम मिळत नाही आम्हाला। परंतु ते साहेबांनी जर तुमच्यावर जर सांगितलं की त्यांनी जे कागदाचं पूर्तता करायला पाहिजे होतं ते केलं नाही, ते मग काही लोकांच्या त्रुटी असेल त्या लोकांनी पूर्तता करतील, पण ज्यांचे ओके ज्यांचे कागद ओके त्यांना द्यायला काय अर्जंट नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्याला परवाने नूतनीकरण झालेले आहेत मागच्या महिन्यामध्ये, हे फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब विलंब करता की हे पूर्तता करा कागदपत्रांची, त्यामुळे हे लोकांना आम्ही आमचा भरणा नसल्यामुळे नूतनीकरण न झाल्यामुळे परवान्याची, तर आम्ही या जनतेला लायसन्सची पूर्तता आपलं मुद्रांक विक्रीची पूर्तता करू शकत नाही। तरी आमची विनंती आहे जे काही आम्ही आज रोजी घोषणापत्राचा आम्हाला काल परवाच मेसेज आलेला आहे ते घोषणापत्र सगळ्या वेंडर लोकांनी आता आम्ही तयार केलेलं आहे आणि हे आम्ही आज आता सब रजिस्ट्रार यांच्याकडे जमा करू आणि त्यांनी तात्काळ आमचे परवाने नूतनीकरण करावे जेणेकरून या लोकांची गैरसोय होणार नाही अशी आम्ही या ठिकाणी सर्व वेंडर लोक जाहीर। मी सदैव विंधक वर्ग 2 चोपडा, मुद्रांक विक्रेत्यांनी नूतनीकरणासाठी अर्ज सबमिट केले होते, बरेचसे अर्ज आता म्हणजे मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांक विक्रण मुद्रांक विवरण विक्रीबाबतचे विवरणपत्र घोषणापत्र शिल्लक साठेबाजीचं विवरणपत्र प्रतिज्ञापत्र दुय्यम निबंधक यांच्या स्वाक्षरींचं परवाना करून अहवाल सादर करणे अपेक्षित होते, तसेच त्यांना शासन नियमाप्रमाणे व्यवसाय करायचा भरणे देखील अपेक्षित होते, परंतु तसे करणे अभिप्रेत होत असताना देखील त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, त्यामुळे मुद्रांक परवाना नूतनीकरणाला जास्तीत जास्त कालावधी लागत आहे। परंतु मुद्रांक जिल्हाधिकारी त्यांनी सध्या स्थितीत असे ठरवले की COVID-19 लॉकडाऊन तसेच माननीय शासनाने जाहीर केलेले निर्बंध यामुळे आधीच नूतनीकरणाबाबत जास्तीचा कालावधी लागत आहे व त्या सर्व बाबींचा विचार करून केवळ जनतेची गैरसोय होईल म्हणून लोक येतास्तव नूतनीकरण मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी केलेले आहे, लवकरच सोमवार मंगळवारपासून मुद्रांकाचा पुरवठा सुरळीत होईल। परंतु सदर मुद्रांक विक्रेत्यांनी जे कागदपत्राची अपूर्णता केलेली आहे ती अपूर्णता पूर्ण करण्यासाठी त्यांना 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे, जर त्या कालावधीमध्ये जर त्यांनी कधी पूर्ण करून दिले कागदपत्रांची तर त्यांचा सुरळीत नियमित मुद्रांकाचा पुरवठा सुरू होण्यात येणार आहे।